सुरगाणा तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात 26 जूनला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशाची राजधानी दिल्लीच्या विषयावर शेतकरी विरोधी 3 काळे कायदे रद्द करण्यासाठी लाखो शेतकरी गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून आंदोलनाला बसले आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्हा अखिल भारतीय किसान सभा, माकपा, DYFI, जनवादी, महिला संघटना यांच्या नेतृत्वाखाली हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. DYFI तालुका सेक्रेटरी पांडुरंग गायकवाड, आज आम्ही ह्या सरकारच्या विरोधामध्ये एक निवेदन ह्या तहसीलदार साहेबांना आम्ही देणार आहोत. ह्या सरकार हे सरकार अनेक अशा शेतकऱ्यांवर, विद्यार्थ्यांवर असे घातक कायदे करत आहेत आणि आज तरुण हा जागा झालेला आहे, आज शेतकरी जागा झालेला आहे. शेतकरी जागा होऊन त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या अडीअडचणी आहेत, ह्या अडीअडचणी आजचे सरकार दूर करत नाही आणि म्हणून आम्ही आज DYFI संघटनेच्या वतीने आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने, किसान सभेच्या वतीने आमच्या मागे केंद्र सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जे 3 कायदे केले आहेत ते कायदे रद्द करण्यात यावेत. फॉरेस्ट प्लांट संदर्भात जो सातबारा झाला त्याच्या चुकीच्या पद्धतीने झालेला आहे, त्यामध्ये इतर अधिकाऱ्यांमध्ये गेला असून तो दुरुस्त करावा. कमी क्षेत्रधारकांना वाढीव क्षेत्र मिळावं अशा विविध मागण्या या संदर्भात हे धरणे आंदोलन करण्यात आलं. देशसृष्टी मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.